आता पाहू सविस्तर बातमीपत्र. पंढरपुरातील सुकन्या वसतिगृह हे अनाधिकृत असल्याची माहिती मिळताच कारा ही संस्था आणि बाल विकास समितीने या वसतिगृहाची तपासणी करून शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. पंढरपूर शहराच्या इसबावी उपनगरातील हरिनयन पार्क येथील सुकन्या मुलींचे वसतिगृह या अनाधिकृत संस्थेवर केंद्रीय दत्तक स्रोत्र काराच्या तपासणी अहवालानुसार बाल न्याय अधिनियम 2015 अन्वये आज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणी 6 वर्षावरील 12 मुली तपासणी पथकास आढळून आल्या. यामध्ये महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली समितीच्या वतीने प्रियदर्शनी चोरगे, बाल कल्याण समिती सोलापूरच्या रजनी जाधव, योजना कामतकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात व पोलीस अधिकारी यांच्या पथकाने 6 एप्रिल रोजी सुकन्या वसतिगृहाची तपासणी केली. दरम्यान या संस्थेची धर्मादायकडील कोणतीही नोंदणी प्रमाणपत्र नव्हते, तसेच शासनाच्या कोणत्याही विभागाशी संलग्न नसलेले दिसून आले. बेकायदेशीरित्या अनाधिकृत संस्थेत मुली ठेवणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ही संस्था कोण चालवत होते, तसेच कोणाच्या सल्ल्याने चालवली जात होते, याबाबत अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहेत. याबाबत बोलताना जिल्हा बाल विकास समितीचे अधिकारी नितीन थोरात म्हणाले की जे 6 तारखेला सुकन्या मुलींच्या वसतिगृह या वसतिगृहावरती केंद्रीय दत्तक संसाधन संस्था नवी दिल्ली, बालकल्याण समिती सोलापूर आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं जी तपासणी करण्यात आली, त्या तपासणीमध्ये वसतिगृहाकडे कुठल्याही प्रकारचं कोणत्याही विभागाचं नोंदणी प्रमाणपत्र आढळून आलेलं नाही. त्याच्यामुळं ती संस्था अनधिकृत आहे असं प्रथमदर्शनी दिसून येतं. त्यामुळं बालन्याय अधिनियम कारण 0 ते 18 वयोगटातील काही मुली तिथं आढळून आल्या, त्यामुळं सदर वसतिगृहावर बालन्याय अधिनियमाप्रमाणे कारवाई होणं अपेक्षित आहे. तर त्या पद्धतीने आम्ही बालन्याय अधिनियमाप्रमाणे सदर वसतिगृहावर कारवाई करणार आहोत. आता जे काय कायद्यामध्ये जे दिलेलं आहे ते गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पुढची प्रक्रिया करतील सगळ्या.